बाळासाहेब जाधव. ओके साहेब, काही तुम्हाला काही प्रश्न विचारायचे होते आम्हाला, तर विचारू शकता? बिलकुल. आपलं पूर्ण नाव काय म्हटलं? माझं नाव बाळासाहेब विश्वनाथ जाधव. मी माजी सैनिक आहे. ओके. सध्या शेती करतो. ओके. गाव कोणतं? प्रॉपरनेर. पारनेर. प्रॉपर पारनेर. प्रॉपर पारनेर. ओके. तर तुमचं वय किती सध्या? सध्या माझं 43. 43. ओके. तर याच्या आधी कोणत्या कशामध्ये होते तुम्ही? सैनिक. आर्मीमध्ये. आर्मीमध्ये किती वर्ष जॉब केला? 18.5 वर्ष. 18.5 वर्ष. आणि आता रिटायर होऊन किती वर्ष झाले तुम्हाला? मी 2013 रिटायर झालो. ओके. त्यानंतर 1 वर्ष जॉब केला. जॉब कशामध्ये केला? मी प्रायव्हेट इंडस्ट्री पॉलिप्लास्टिक म्हणून आहे. ओके. प्रायव्हेट इंडस्ट्रीमध्ये मॅनेजर लेवलवर. ओके. मॅनेजर लेवलचं काम केलं. आणि त्याच्यानंतर आता इथे ॲग्रिकल्चरमध्ये तुम्ही जे आता इथं सेटअप झालेलं आहे, हो, मी शेती वगैरे करताय, हे किती वर्षापासून करताय? मी 2014 करतो, कारण घरची शेती पाहायला कोणी नाही आणि त्यानंतर शेतीपूरक दुग्ध व्यवसाय चालू केला, त्यामुळे मग मी जॉबचा विषय सोडला आणि शेती करतो. म्हणजे 4 ते 5 वर्षापासून तुम्ही या व्यवसायामध्ये आहे. हो. आणि शेती किती एकर आपल्याकडे? शेती माझ्याकडे 9 एकर आहे. 9 एकर. पूर्ण बागायती आहे? हो. सीझनेबल बागायती. उन्हाळ्यामध्ये थोडंसं पाणी, एक महिना पाणी प्रॉब्लेम. हां. आणि पीक कोणते कोणते घेता याच्यामध्ये? पीक कांदा आहे प्रामुख्याने, आपल्याकडे गाई वगैरे आहे, त्यामुळं गाईचा चारा आणि मग कांदा, मूग आणि बागायती पिकं जशी कधी लावलं तर ऊस लावतो, म्हणजे चाऱ्यासाठी चाऱ्याच्या याच्या. आता ज्यावेळेस तुम्ही शेती करत असता आणि शेती करताना इलेक्ट्रिसिटी हा सगळ्यात महत्त्वाचा पार्ट आहे शेतकऱ्यासाठी. बरोबर. आणि बऱ्याच वेळेस तुम्ही ज्यावेळेस शेताला ज्यावेळेस पाण्याची गरज असते, जर कांदा लावलेला तुम्हाला पाणी द्यायचं, ज्यावेळेस लाईट वगैरे जाते त्यावेळेस तुम्हाला पाणी द्यायची गरज असते, तर त्यावेळेस कशाचा कसा करता तुम्ही, काय करता? ॲक्च्युली बरेचदा ज्यांना ओपन वॉटर सोर्स आहे, म्हणजे मोकळं पाणी मुबलक प्रमाणात आहे, ते इंजिनचा वापर करतात. आणि जर जसं जर पाण्याची सोय नाही, मोकळं पाणी नाही, तर त्यावेळेस एक पर्याय असतो जनरेटर. ओके. तर जनरेटरचं मग जनरेटर चालू करून मग जे सबमर्सिबल किंवा जी तुमची पाणबुडी असेल किंवा काय असेल ते चालू करून मग ते पाण्याची रिक्वायरमेंट पूर्ण केली जाते शेतीची. ओके. मग याच्यासाठी तुम्ही जो पर्याय आता बघतोय, तुम्ही जे आर्मेचर आणलेलं आहे, हो, ठीक आहे ना, जसं आम्ही आलो बघितलं, हा आर्मेचर तुम्ही आणलेला आहे, तर त्याच परिस्थितीसाठी तुम्ही याला यूज करता का आर्मेचरला? हो, करेक्ट. त्याचा मेन उद्देश असतो आर्मेचर घेण्याचा की माझे जनावर जनावरांना वेळेवर पुट्टी आणि जर समजा इलेक्ट्रिक सप्लाय केलं असेल किंवा वाराला अचानक तर किंवा लोड शेडिंग 24 तास सप्लाय नसतो शेतकऱ्याला, त्यावेळेस मला बॅकअप म्हणून अल्टरनेटर जनरेटरचा वापर करतो. हे आर्मेचर किती किलोवॅटचं आहे? हे 20 KVA. 20 KVA. हे 20 KVA आहे. आणि ट्रॅक्टर कोणता आहे तुमचा? ट्रॅक्टर माझा मी आता फोर्स कंपनीचा घेतला, जानेवारीमध्ये फोर्स कंपनीचा घेतला. ओके. 27 HP ट्रॅक्टर. 27 HP इंजिन HP. आणि P2 HP किती येते? ट्रॅक्टरचं इंजिन HP 27 आणि P2 HP 24 HP. आणि ज्यावेळेस तुम्ही आता 20 KVA तुम्ही आणला, तर नॉर्मली याचं कॅल्क्युलेशन कसं राहते? समजा 1 KVA किती HP लागतो? असं स्टँडर्डने विचार केला की एक जुन्या काळातून लोक HP जर कन्वर्ट करायचं म्हटलं, आर्मेचर जर चालवायचं म्हटलं, तर तसा नियम आहे की 1 KVA बनवण्यासाठी तुम्हाला 2 HP PTO पाहिजे. ओके. म्हणजे 2 PTO HP लागते, 1 KVA जर पाहिजे. हां, 1 KVA. नॉर्मली जर तुम्ही विचार केला तर ज्याला 24 PTO HP म्हणजे 24 आहे, तर 12 KVA याच्यावर चालू. तसं जर पाहिजे तर 12. हां. तुम्ही याच्यावर 20 KVA चालवताय. 20 KVA. 20 KVA जर चालवताय, तर 20 KVA जर चालवायचं असलं तर नॉर्मली तुम्हाला ट्रॅक्टरची किती गरज पडते? 40 PTO HP ची गरज. हां, 40 PTO. 40 PTO HP म्हणजे नॉर्मली पकडला तर ट्रॅक्टर मोठा, म्हणजे जसा 744 575 किंवा 45 HP चा जवाब, तर 500 या रेंज ट्रॅक्टरची रिकमेंडेशन. निश्चित. मग याची कशी का निवड केली की 20 KVA तुम्ही आर्मेचर आणला आणि छोट्या ट्रॅक्टर लावायचं ठरवलं, हे कसं काय? कोणाच्या बिझनेस? माझी स्वतःची स्टडी होती, मी स्वतः अभ्यास केला की सर्च करताना आजकाल म्हणजे खूप सोपं झालं. त्याच्यासाठी ट्रॅक्टर कोणते कोणते सर्च केले? हो, ट्रॅक्टर भरपूर सर्च केले मी. कोणते कोणते मॉडल्स? मी मॉडल्स सोनालिकेचे पाहिले, त्यानंतर फार्म ट्रॅक, म्हणजे भरपूर कंपनीचे ट्रॅक्टर पाहिले, परंतु माझ्या श्रेणीमध्ये मला जी रिक्वायरमेंट आहे, ओके,
आणि माझी जी आवश्यकता पूर्ण करायच्यामध्ये कुठंतरी ताकदीला कुठंतरी ट्रॅक्टर पुढे कम्पॅरिझनमध्ये ते पूर्णतः उतरले नाही. आणि त्यावेळी जानेवारीमध्ये आम्ही निर्णय घेतला की आम्हाला फोर्सच घ्यायचा. आणि फोर्स घेतल्यानंतर माझ्या क्षमतेला तो खरा ठरला. चांगल्या प्रकारे तुमचं 20 किलोवॅट हे जे मशीन आहे हो हे चांगल्या प्रकारे चालतंय. हो 20 KV याच्यामध्ये 20 किलोवॅट जे आहे तर याच्यावर किती हॉर्स पॉवर तुम्ही चालवता? 20 KV अल्टरनेटर असल्यानंतर तसं ऍक्च्युली याची मॅक्झिमम कॅपॅसिटी 15 HP पर्यंत हे लोड आरामशीर चालू शकतं. 15 HP पर्यंत उपकरण याच्यावर चालण्याची कॅपॅसिटी याच्यामध्ये उपकरण चालण्याची. हां, परंतु आपण काय करतो कुठल्याही याला लोडला थोडंसं स्पेस देतो जेणेकरून ओव्हर हीट वगैरे असे काय प्रकार नाही होणार. तर 12.5 HP जे पंप आहे तो आरामशीर 24/7 चालू शकतो विदाऊट एनी डिस्टर्बन्स, कुठलाही अडचण नाही. आणि ट्रॅक्टरचं RPM कसं किती राहतं तुमचं त्याच्यावर? ट्रॅक्टरचं RPM नॉर्मली आर्मेचर गेअर ड्राईव्ह असल्यामुळे RPMची जास्त गरज नाही लागत. तरी किती सेट करतो? 13 सेट करतो आपण. 13 13 इथं होल्ट मीटर आहे. नॉर्मली मला रन 2 फेजचं आहे. हे 2 फेजमध्ये चालू केलं, ट्रॅक्टर स्टार्ट केल्यानंतर माझं व्होल्ट 400 व्होल्टवर आलं तर मी सफिशियंट आहे. ओके, 400 व्होल्टवर आल्यावर ते नॉर्मल 12-13 आयडलिंगवर येऊन जातं. ओके, म्हणजे तुम्ही याच्यावर इच्छा समजा 15 HP पर्यंत तुम्ही उपकरणं लावू शकता? लावू शकता. सध्या कोणते उपकरणं तुम्ही वापरत आहे? सध्या माझ्याकडे एक 6000 सबमर्शिबल आहे जे ज्याचं पाणी ऍग्रिकल्चर. किती HP जाईल? 7.5 HP जाईल. 7.5 HP जर कॅल्क्युलेट करून 7.5 HP ओके कम्प्लीट होईल. आणि जे पाचरकुट्टी पण तुमच्याकडे आहे? सॉरी, पाचरकुट्टी? हां, एक कडबकुट्टी आहे माझ्याकडे. कडबकुट्टी त्याच्यावर 3 HP मोटर. 3 HP ची? कोणतं? ट्यूबवेल वगैरे? ट्यूबवेलला माझ्याकडे एक 5 HP एक आहे. 5 HP एक पंप आहे. तर ॲट अ टाइम म्हटलं तरी मी हे चालू शकतो. सगळे उपकरणं तुम्ही चालू चालवतो. आता याच्यावर याचं कन्झम्पशन कसं राहते? घंट्याला किती ट्रॅक्टरचं डिझेल कन्झम्पशन होते याच्यामागे? ॲक्च्युली तसं जर पाहिलं तर बेल्ट पुल्ली ड्राईव्हचं अल्टरनेटर जर असतं तर कन्झम्पशन खूप जास्त झालं असतं डिझेलचं. पण आपण गेअर ड्राईव्ह नवीन टेक्नॉलॉजी यूज करतोय वापरतोय त्याच्यामुळं आयडलिंग याची 12-13 असते. 13 मॅक्झिमम 14 धरा, पण 13 वर जात नाही. 13 आयडलिंग असते त्याच्यामुळे डिझेल कन्झम्पशन मला वाटतं डिझेल मोस्टली 1.5 लिटर लागत असतं घंट्याला. हो, ताशी 1.5 लिटर. आता एक इथे प्रात्यक्षिक घ्यायचं आहे, तेच आम्हाला दाखवू शकाल की ट्रॅक्टर चालू केल्यानंतर कशा पद्धतीने हा वर्क करतोय. एक पंप लागलेला आहे तुमचा, सबमर्सिबल पंप लागलेला आहे 7.5 HP ट्रॅक्टर चालू आम्हाला चालून दाखवू शकाल? हो, निश्चित निश्चित. त्यांना पॉवर सप्लाय माझी वायर हे अल्टरनेटर आहे. अल्टरनेटरला मी इथं कटआउट्स टाकलेले आहेत 3 जेणेकरून इथला पॉवर सप्लाय इनकेस जर माझ्या मोटरमध्ये पंपामध्ये काही प्रॉब्लेम आला तर एक इथं फ्यूज मेल्ट होऊन माझ्या मोटरला वगैरे काही प्रॉब्लेम येणार नाही. त्यानंतर ही वायर मी त्याच्यामध्ये डायरेक्ट माझ्या स्टार्टरसाठी कनेक्ट केलेली आहे. ओके, आता हे चालू करून एक वेळ ट्रॅक्टर स्टार्ट करतो. मी आता स्टार्ट करतो.
अशा प्रकारे तुम्ही तुमचा 20 किलोवॅटचा आर्मेचर जोडला, तर असे आमचे बंधू वगैरे आहे त्यांना कधी ट्रॅक्टर घ्यायची इच्छा आहे किंवा त्याला 20 किलोवॅट लावायची इच्छा झाली, तर त्यांच्यासाठी तुमचं काय सजेशन आहे? सजेशन मला हे राहील की ॲक्च्युली रिकमेंडेशन करतात भरपूर की फोर्स कंपनीचा ट्रॅक्टर घेतला. मला बऱ्याचशा लोकांनी सांगितलं की ट्रॅक्टरची HP कमी असल्यामुळे सजेस्ट केलं होतं मला बऱ्याच जणांनी, परंतु मला याचं जी PTO ताकद आहे त्यावर विश्वास होता. आणि सेकंडली टेक्नॉलॉजी असल्यामुळं मी माझ्या कॉन्फिडन्सनी मी 20 KV आर्मेचर घेतलं आणि ते सक्सेसफुली रन होतं आहे माझ्याकडे. चालेल, धन्यवाद साहेब तुमचा टाइम दिल्याबद्दल. थँक्यू.